Dear learner, Namaste. In this video, I explain the concept of bubble sort with its algorithm and example. Namaskar Vidyarthi Mitranno. Apan ya video madhe shiknar ahot bubble sort, tacha algorithm ani tacha example. Let's start. In unit 2, there are two main concepts, searching and sorting. In searching, there are two different techniques, sequential or linear search and binary search. And in sorting, there are total 5 different techniques. Today, I am going to start from bubble sort. या वीडियो मदे आपन bubble sort चा मेथड पाहणार आहोत, बबल सॉर्टचा अल्गोरिदम पाहणार आहोत, बबल सॉर्टची एग्जांपल आपण सॉल्व करून घेणार आहोत, तसेच त्याचा सी प्रोग्राम सुद्धा आपण पाहणार आहोत, पण त्याच्यासाठी वेगळा व्हिडिओ असेल. बबल सॉर्ट अल्गोरिदमची टाइम कॉम्प्लेक्सिटी पाहणार आहोत व त्याचे ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेसचा स्टडी आपण करणार आहोत. तर या अगोदर मी सिक्वेन्शियल आणि बायनरी सर्च यांवर व्हिडिओ बनवलेले आहेत, ते तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये लिंक मिळेल किंवा इथे टॉपला आता तुम्हाला नोटिफिकेशन दिसत असेल, तर तिथे जाऊन तुम्ही त्या टेक्निकचा स्टडी करू शकता. तर आज आपण स्टार्ट करणार आहोत बबल सॉर्ट. एमएसबीटी इम्पॉर्टंट क्वेश्चन रिलेटेड टू बबल सॉर्ट For 2 marks, define sorting. Define sorting and state its types. State the time complexity of bubble sort. Question for 4 marks. Write an algorithm for bubble sort. Write a C program for bubble sort. Write a C function for bubble sort. Sort following data by using bubble sort. And data is given different numbers in unsorted manner. तर इथे आपल्याला जो चौथा क्वेश्चन आहे, तर एग्जाम मध्ये तुम्हाला कोणताही डेटा देऊ शकतात आणि तुम्हाला त्यावर बबल सॉर्ट अल्गोरिदम अप्लाई करून तो डेटा सॉर्ट करावा लागतो. तर सी प्रोग्राम आणि सी फंक्शन मध्ये काय डिफरन्स आहे? तर सी प्रोग्राम आपण जो डायरेक्टली कंपाइल आणि एक्झिक्यूट करतो तो पूर्ण प्रोग्राम. तर सी फंक्शन म्हणजे काय? तर तुमच्या प्रोग्रामचं ॲक्च्युअल जे लॉजिक असेल ते तुम्हाला लिहायचं असतं. तर हे आहेत एमएसबीटी नुसार इम्पॉर्टंट क्वेश्चन. सो व्हॉट इज सॉर्टिंग? डेफिनेशन ऑफ सॉर्टिंग. सॉर्टिंग इज द प्रोसेस ऑफ अरेंजिंग और ऑर्डरिंग इन्फॉर्मेशन इन सम गिवन ऑर्डर. The records are arranged in ascending or descending order depending on the numerical value of the key. तर sorting म्हणजे काय? दिलेला data ascending किंवा descending order ने arrange करणे, म्हणजे आपण data मध्ये जी value आहे ती value आपण इतर value सोबत compare करतो व त्यानुसार आपले element arrange करतो. या technique ला sorting असं म्हणतात. There are different types of sorting techniques: bubble sort, selection sort, insertion sort, quick sort, and radix sort. Method of bubble sort. It is easy to understand and program. The basic idea of bubble sort is to pass through the file sequentially several times. In each pass, we compare each element in the file with its successor, that is A of I with A of I plus 1, and interchange two elements when they are not in proper order. It requires n minus 1 passes to sort n elements. One element is placed in its correct position in each pass. In first pass, the largest element will sink to the bottom,
सेकंड लार्जेस्ट इन सेकंड पास अँड सो ऑन. तर ही आहे बबल सॉर्ट टेक्निकची मेथड. इथे आपण डेटामधील फर्स्ट इलिमेंट म्हणजेच ए ऑफ आय, ए म्हणजे ॲरेचं नाव आहे, आणि ए ऑफ आय प्लस वन म्हणजे त्याच्या नंतरचा जो इलिमेंट आहे, या दोन इलिमेंटमध्ये कंपॅरिझन करतो. जर माझा दुसरा इलिमेंट हा पहिल्या इलिमेंटपेक्षा स्मॉलेस्ट असेल तर मी दोन्ही इलिमेंट एक्सचेंज म्हणजेच इंटरचेंज करतो, म्हणजे माझा दुसरा इलिमेंट हा पहिल्या इलिमेंटच्या पोझिशनला जाईल आणि फर्स्ट इलिमेंट दुसऱ्या इलिमेंटच्या पोझिशनला स्टोअर्ड होईल. अशाच प्रकारे आपण सर्व डेटा सॉर्ट करतो. तर त्याच्यासाठी आपल्याला जर डेटामध्ये 10 इलिमेंट्स म्हणजेच एन इज इक्वल टू 10 असेल तर आपल्याला टोटल एन मायनस वन म्हणजेच 9 पासेस करावे लागतात. अल्गोरिथम फॉर बबल सॉर्ट. फर्स्ट स्टेप, रीड द टोटल नंबर ऑफ इलिमेंट्स से एन. म्हणजे काय, दिलेल्या इलिमेंट्समध्ये म्हणजेच ऑर्डरमध्ये टोटल किती इलिमेंट्स आहेत त्याची व्हॅल्यू आपल्याला एन या व्हेरिएबलमध्ये स्टोअर करायची आहे. सेकंड स्टेप, स्टोअर द इलिमेंट इन द ॲरे अँड सेट पी इज इक्वल टू 1, पास इज इक्वल टू एन मायनस 1. म्हणजे काय, दोन व्हेरिएबल सेट करायचे आहेत, पी या व्हेरिएबलची व्हॅल्यू 1 आणि पास या व्हेरिएबलची व्हॅल्यू एन मायनस 1, म्हणजे जेवढे इलिमेंट असतील त्याच्यापेक्षा एकने पास या व्हेरिएबलची व्हॅल्यू कमी असेल. म्हणजेच माझ्याकडे 10 इलिमेंट असतील तर माझ्या पास व्हेरिएबलची व्हॅल्यू 9 असेल. सेट व्हेरिएबल आय इज इक्वल टू 0. कंपेअर टू ॲडजसंट इलिमेंट्स लाईक ए ऑफ आय विथ ए ऑफ आय प्लस 1. इफ ए ऑफ आय इज ग्रेटर दॅन ए ऑफ आय प्लस 1, देन इंटरचेंज बोथ इलिमेंट्स. इन्क्रिमेंट व्हॅल्यू ऑफ आय, दॅट इज आय इज इक्वल टू आय प्लस 1. आय व्हेरिएबलची व्हॅल्यू 0 सेट करा व ॲरेमधील पहिला इलिमेंट म्हणजे 0 इंडेक्सला स्टोअर्ड असलेला इलिमेंट आणि फर्स्ट इंडेक्सला स्टोअर्ड असलेला इलिमेंट अशा दोन इलिमेंटमध्ये कंपॅरिझन करा. जर माझा फर्स्ट इलिमेंट हा सेकंड इलिमेंट असेल तर ते दोन इलिमेंट एक्सचेंज करा व त्यानंतर आय व्हेरिएबलची व्हॅल्यू 1 इन्क्रीज करा. सेवन्थ स्टेप, रिपीट स्टेप नंबर 4 अँड स्टेप नंबर 5 फॉर आय इज लेस दॅन एन मायनस 1. जोपर्यंत आय व्हेरिएबलची व्हॅल्यू मायनस 1 पेक्षा लहान असेल म्हणजे स्मॉलेस्ट असेल तोपर्यंत आपल्याला फोर्थ, फाईव्ह, फिफ्थ स्टेप अगेन अँड अगेन एक्झिक्यूट आहे. नेक्स्ट स्टेप 8, इन्क्रिमेंट पी, दॅट इज पी इज इक्वल टू पी प्लस 1. जो आपण पी व्हेरिएबल इथे पी इज सेट केला होता तो 8 स्टेपमध्ये इन्क्रिमेंट करायचा आहे. 9th, इफ पी इज लेस दॅन इक्वल टू 5, देन गो टू स्टेप नंबर 3. म्हणजेच आपल्याला जर पीची व्हॅल्यू ही लेस किंवा इक्वल टू 5 व्हेरिएबल एवढी असेल तर आपल्याला अगेन स्टेप नंबर 3 कडे जम्प करायचा आहे. तर जर ती कंडिशन फॉल्स असेल तर 10th स्टेप एक्झिक्यूट होईल, म्हणजे सॉर्टेड ॲरे प्रिंट होईल. अँड लास्ट स्टेप इज स्टॉप. सो नाव सॉल्व वन एक्झाम्पल, सॉर्ट फॉलोइंग डेटा बाय युझिंग बबल सॉर्ट मेथड अँड डेटा इज गिवन 10, 8, 7. सोल्युशन. फर्स्ट स्टेप इज, आता आपण यामध्ये अल्गोरिधम ॲज इट इज फॉलो करणार आहोत. अल्गोरिदमची फर्स्ट स्टेप काय आहे, तुम्ही जर अल्गोरिदम साईडवर जाऊन पाहिलं तर अल्गोरिदमची पहिली स्टेप आहे की एन व्हेरिएबल सेट करा असा की जेवढे इलिमेंट असतील तेवढी व्हॅल्यू त्याची असेल. इथे 10, 8 टोटल 3 इलिमेंट्स, सो माय एन इज 3. सेकंड स्टेप, स्टोअर दीज नंबर इन ॲरे. सो हियर आय क्रिएट वन ॲरे अँड स्टोअर दीज 3 नंबर इन साईड ॲरे. Now set the value of p is equal to 1 and
class is equal to n minus 1. Here n is equal to 3, so 3 minus 1 pass becomes 2. Third step, set variable I with 0 value. Now fourth step, compare a of I with a of I plus 1. म्हणजेच काय, I variable ची value 0 आहे, मी इथे 0 पुट केले a of 0 with a of 0 plus 1. a of 0 location ला कोण स्टोर्ड आहे, 10, आणि a of 0 plus 1 location स्टोर्ड आहे, म्हणजेच a of 1 ला 8 स्टोर्ड आहे. बघा इथे 0 इंडेक्स ला 10 आणि 1 इंडेक्स ला 8 स्टोर्ड आहे. इथे a म्हणजे ऍरेचं नाव घेतलेलं आहे. तर इथे आपल्याला 10 आणि 8 मिळालेले आहेत. आपण जर अल्गोरिदम पाहिला तर या अल्गोरिदमच्या पहिल्या 4 स्टेप आपण तिथे फॉलो केलेल्या आहेत. बघा इथे n ची व्हॅल्यू आपण तिथे सेट केली 1, त्यानंतर ऍरेचे एलिमेंट स्टोर्ड केले, त्यानंतर p आणि पास व्हेरिएबल सेट केले, i सेट केला आणि दोन व्हेरिएबल कंपेयर केले. नाउ गो फॉर फिफ्थ स्टेप. नाउ फिफ्थ स्टेप स्टेट्स दैट अशा पद्धतीने आपण अल्गोरिदम फॉलो केलेला आहे. फिफ्थ स्टेप कडे जाऊया. आता हा जो ऍरे आपल्याला मिळालेला आहे तो फॉर माय फर्स्ट एलिमेंट इज 10 अँड सेकंड एलिमेंट इज 8 अँड फिफ्थ स्टेप स्टेट्स दॅट इफ युअर फर्स्ट एलिमेंट इज ग्रेटर दॅन सेकंड एलिमेंट देन इंटरचेंज बोथ एलिमेंट्स. म्हणजे माझा पहिला एलिमेंट जर हा दुसऱ्या एलिमेंटपेक्षा ग्रेटेस्ट असेल तर हे दोन एलिमेंट एक्सचेंज म्हणजेच एकमेकांच्या पोझिशनला एक्सचेंज करायचे आहेत. तर 8 10 च्या जागी स्टोर्ड होईल आणि 10 8 च्या जागी स्टोर झालेला आपल्याला पुढच्या ऍरे मध्ये दिसेल. बघा इथे नवीन ऍरे आपल्याला आता मिळाला आहे 8 10 7. ओके, नाउ सिक्स्थ स्टेप स्टेट्स दॅट अल्गोरिदम मध्ये जर आपण पाहिलं तर अल्गोरिदम मध्ये आपल्याला दिसतंय की सहावी स्टेप काय, इन्क्रिमेंट व्हॅल्यू ऑफ आय आय प्लस 1. तर तीच स्टेप इथे फॉलो केलेली आहे. इन्क्रिमेंट आय, आय इज इक्वल टू आय प्लस 1. आय इज इक्वल टू प्रिवियस व्हॅल्यू आय ची किती होती आपण सेट केलेली 0. 0 प्लस 1 आय बिकम्स 1. नाव एक्झिक्यूट दी नेक्स्ट दॅट इज सेवन्थ स्टेप. Compare I with n minus 1. Value of I is 1 and n minus 1, that is there are total 3 elements, 3 minus 1 that is 2, and my I variable value is less than 2. So now condition is true, and if condition is true then repeat step number 4 and step number 5. म्हणजे आपल्याला step 4 आणि step 5 परत करायचे आहे. तर step 4 मध्ये आपण काय करतोय, a of I आणि a of I plus 1 compare करतोय. So a of I, here my I value is 1, a of I plus 1 that is 1 plus 1, it becomes 2. Means what, a of 1 and a of 2 location, here in the array at a of 1 location 10 value is stored, a of 2 location 7 value is stored. So here we get 10 and 7 value. Now compare these two value greater than 7. Means what, first value is greater than second value. So now perform fifth step 10 and 7. Fifth step states that if first value is greater than second value then interchange both elements. इथे बघा 10 हा greatest आहे 7 चा, तर आपल्याला आता ते दोन्ही exchange करायचे आहेत. म्हणजेच काय, 7 हा 10 च्या जागी स्टोर होईल आणि 10 ट्रान्सफर होईल 7 च्या पोझिशन. तर बघूया नवीन आरे आपल्याला मिळालेला आहे 8 7 10. देन परफॉर्म अगेन सिक्स्थ स्टेप दॅट इज इन्क्रिमेंट व्हॅल्यू ऑफ आय. प्रिवियस व्हॅल्यू ऑफ आय इज 1 अँड 1 प्लस 1, न्यू व्हॅल्यू ऑफ आय इज 2. परफॉर्म सेवन्थ स्टेप इफ लेस दॅन एन मायनस 1, न्यू व्हॅल्यू ऑफ आय इज 2, 2 इज लेस दॅन 2, नो इट इज फॉल्स. सो परफॉर्म स्टेप नंबर 8. Step number 8 is increment value of p. My previous value of p pahilanda assign keleli 1 hoti, 1 plus 1, now p becomes 2.
Then ninth step, compare pass value. If p is less than equal to pass असेल, value of p is 2 and pass ची value सुद्धा 2 आहे. Both are equal, condition true, then go to step 3. Again third step ला आपल्याला जायचे. आणि third step जर algorithm ची तुम्ही बघितली मागे, तर ती आहे set I is equal to 0. Now again variable I set with value 0. Now perform fourth step. Compare a of I with a of I plus 1. That is, here replace I with 0, a of 0 with a of 0 plus 1, that is 1. A of 0 with a of 0 plus 1, a of 0 with a of 1. A of, check the value, a of 0, 8 is stored, a of 1, location 7 is stored. Now, here there are two values, 8 and 7. Compare these two values. 8 is greater than 7, means my first value is greater than second value. आणि असं असेल तर आपल्याला काय करायचे, इंटरचेंज करायचे दोन्ही एलिमेंट. सो नाउ माय अरे इज फर्स्ट वैल्यू इज सेकंड वैल्यू इज 7. नाउ 7 ट्रांसफर एट द पोजीशन ऑफ 8 एंड 8 ट्रांसफर एट द पोजीशन ऑफ 7. नाउ न्यू अरे बिकम्स 7 8 10. Now perform sixth step, that is increment I. Previous value of I is 0, 0 plus 1, I becomes 1. Now perform seventh step, I is less than n minus 1. My value of I is 1 and n minus 1, that is 2. 1 is less than 2, that is true. And if it is true, then repeat step number 4 and step number 5. What is step number 4? Compare adjacent element. Now compare a of I with a of I plus 1. Here my I value is 1 and a of I plus 1, that is a of 1 plus 1. Now compare a of 1 location with a of 2 location. A of 1 location la kon stored ahe 8 and a of 2 location la kon stored ahe 10. Now 8 with 10, compare these two values. My first value is greater than second value ahe ka? No, it is false because my second value is greater than first value. So it becomes false. So don't perform step number 5, direct go to step number 6. Because step number 5 apan kadhi perform karto, jar pahila element greater asel dusra element peksha, tar apan exchange karto. Pan ithe ata second element greater hai, so apan exchange karnar nahi. तर सहाव्या स्टेपला आपण व्हेरिएबल आय ची व्हॅल्यू 1 ने इन्क्रिमेंट करणार आहोत. माय प्रीवियस व्हॅल्यू ऑफ आय इज 1, 1 प्लस 1, दॅट इज आय बिकम्स 2. सो सेवन स्टेप, इफ आय इज लेस दॅन एन मायनस 1, दॅट इज 2 इज लेस दॅन 2, नो, कंडिशन गेट्स फॉल्स. सो परफॉर्म 8 स्टेप, इन्क्रिमेंट व्हॅल्यू ऑफ पी. प्रीवियस व्हॅल्यू ऑफ पी इज 2 and 2 plus 1, that is p becomes 3. Now compare p with pass value. My p is 3 and pass is 2. So 3 is less than equal to 2. No, 3 is greater than 2. So condition is false. Now perform 10th step, print the sorted array, and my sorted array is 7, 8, 10. Okay, 7, 8, 10. Okay, here आपण अल्गोरिदम आणि त्याचे एक्झाम्पल सॉल्व केलेले आहे. तर आपण अजून एक एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत. आता जे आपण पीपीटी मध्ये एक्झाम्पल पाहिलं, अल्गोरिदम आणि एक एक्झाम्पल सॉल्व करून घेतलेलं, तर तुम्हाला जर क्वेश्चन आला की एक्सप्लेन बबल सॉर्ट अल्गोरिदम विथ सुटेबल एक्झाम्पल, तर प्रिव्हियस जे एक्झाम्पल आपण अल्गोरिदम थ्रू सॉल्व केलेलं आहे, तर तशा पद्धतीने त्याचा आन्सर लिहायचा आहे. पण जर एक्झाम मध्ये तुम्हाला क्वेश्चन असा आला, डायरेक्टली तुम्हाला एक्झाम्पल दिले आणि ते सॉल्व करायला तुम्हाला सांगितलेलं आहे, तर क्वेश्चन काय आहे, सॉर्ट द डेटा बाय युजिंग बबल सॉर्ट मेथड. ओके, आणि अँड डेटा इज गिवन 90 80 10 55 12 23. तर अशा पद्धतीचं एक्झाम्पल कसं सॉल्व करायचं ते आपण बघूया. तर सर्वात अगोदर टोटल नंबर ऑफ एलिमेंट एन व्हेरिएबल मध्ये स्टोअर करायचे.
Here total number of values are 6, 6 values आहेत, तर n ची value माझी किती झाली 6, ती मी लिहिलेली आहे. पास ची value काढायची आहे, पास कसा असतो आपला नेहमी algorithm मध्ये सांगितल्याप्रमाणे n minus 1. So here my n is 6, 6 minus 1, pass becomes 5. तर total आपल्याला 5 passes perform करायचे असतात. म्हणजे इथे जेवढी पास ची value येईल तेवढे नंबर ऑफ पासेस आपल्याला सॉल्व करताना लिहायचे. तिथे बघा तुम्हाला दिसते पास 1, पास 2 च्या या स्टेप्स आहेत, पास 3 त्याच्या खाली त्याच्या स्टेप, पास 4 त्याच्या खाली त्याच्या स्टेप, पास 5 त्याच्या खाली त्याच्या स्टेप आणि शेवटी सॉर्टेड डेटा आपल्याला मिळालेला आहे. तर आपण हे पासेस कसे काढायचे बघूया. पास 1, पास 1 मध्ये ऑलरेडी जो दिलेला डेटा आहे तो एज इट इज मी इथे लिहिलेला आहे बघा 90, 80, 10, 55, 12, 23. आता हे सोडवताना आपल्याला बाकीचे एलिमेंट बघायचे नाही तर लगतचे दोन एलिमेंट, तर पहिला आणि दुसरा एलिमेंट, फर्स्ट अँड सेकंड एलिमेंट कंपेयर करा. हियर फर्स्ट एलिमेंट इज ग्रेटर दॅन सेकंड एलिमेंट. जर पहिला एलिमेंट हा ग्रेटर असेल सेकंड एलिमेंट पेक्षा तर ते एक्सचेंज करा. बघा इथे 90 च्या जागी 80 स्टोअर झाला आणि 90 80 च्या पोझिशनला स्टोअर झाला आणि मी उरलेले एलिमेंट ऍज इट इज लिहून घेतलेले आहेत. तर इथे आपण पहिला दुसरा एलिमेंट केलेला, आता सेकंड थर्ड एलिमेंट कंपेयर करायचा आहे. आता इथे पण एक्सचेंज होईल बिकॉज फर्स्ट एलिमेंट इज ग्रेटर दॅन सेकंड एलिमेंट. मग 10 कुठे येईल 90 च्या पोझिशनला आणि 90 कुठे जाईल 10 च्या पोझिशनला. तर आपल्याला या स्टेजचा आन्सर असं मिळालेलं आहे 80, 10, 90, 55, 12, 23. नाव कंपेअर थर्ड अँड फोर्थ एलिमेंट, अगेन एक्सचेंज 55 90 च्या जागी येतील आणि 90 55 च्या जागी जातील. नेक्स्ट कंपेअर फोर्थ एलिमेंट विथ फिफ्थ एलिमेंट, अगेन 12 ऍट द प्लेस ऑफ 90 अँड 90 गोज टू ऍट द प्लेस ऑफ 12. ओके इथे नाव कंपेअर फिफ्थ एलिमेंट विथ सिक्स्थ एलिमेंट 90 अँड 23. तर 23 इथे येईल 90 च्या जागी आणि 90 शेवटच्या पोझिशनला जाईल. तर आपल्याला इथे काय दिसते की पास 1 मध्ये जो लार्जेस्ट एलिमेंट होता तो लास्टच्या पोझिशनला शिफ्ट झालेला आहे आणि पहिल्या एलिमेंट पासून शेवटच्या एलिमेंट पर्यंत आपण ट्रॅव्हर्स केलं म्हणजेच प्रवास केला आणि इथे आलो शेवटच्या पोझिशनला की आपला एक पास कंप्लीट झालेला आहे. असे आपल्याला 5 पासेस लिहायचे असतात, जेवढे येतील तेवढे लिहायचे. तर पहिला पास कंप्लीट झाला, आता मी सेकंड पास लिहिणार आहे. तर सेकंड पास लिहिताना फर्स्ट पास जो आपण काढलेला आहे फर्स्ट पास त्याच्या लास्ट स्टेजचं आन्सर जे काढलेलं आहे ते पास टूला इनपुट म्हणून द्यायचं आहे. बघा इथे 80, 10, 55, 12, 23, 90 आणि अशाच पद्धतीने जसं आपण पास 1 कॅल्क्युलेट केला तसाच पास 2 कॅल्क्युलेट करायचा आहे. परत पहिला आणि दुसरा एलिमेंट कंपेअर करा, देन इथे काय दिसते 10 लेस आहेत 80 पेक्षा आणि पहिला एलिमेंट ग्रेटर आहे तर दोन्ही एक्सचेंज होतील एकमेकांच्या जागेवर. 10 पुढे येईल 80 मागे जाईल आणि बाकीचे एलिमेंट आहे तसेच लिहून घेतले. परत पहिला दुसरा एलिमेंट इथे कंपेअर केलेला, आता सेकंड थर्ड एलिमेंट कंपेअर, देन 55 ऍट द प्लेस ऑफ 80 जातील आणि 80 55 प्लेसला स्टोअर होतील. देन कंपेअर थर्ड फोर्थ एलिमेंट 80, 12, अगेन एक्सचेंज 12 पुढे येतील 80 मागे जाईल. देन कंपेअर फोर्थ अँड फिफ्थ एलिमेंट 80, 23, 23 पुढे येतील 80 मागे जाईल. अगेन 80 विथ 90, अगेन नो एक्सचेंज. इथे एक्सचेंज होणार आहे का बघा, बिकॉज ऑलरेडी हा सॉर्टेड डेटा आहे, पहिला एलिमेंट लेस आहे दुसऱ्या एलिमेंटपेक्षा, सो नो एक्सचेंज. मी ॲज इट इज सिरीज लिहून घेतलेली आहे 10, 55, 12, 23, 80 आणि 90. पास टू कंप्लीट झाला, आपल्याला किती पासेस लिहायचे 5. मग तेवढे पासेस आपल्याला लिहिणे गरजेचे आहे. पास टू, पास टू ची लास्ट स्टेज जी असेल ती आपल्या पुढच्या पास साठी इनपुट असेल. बघा मी इथे पास टू ची स्टेज ऍज इट इज लिहून घेतली आहे. परत आपल्याला पहिल्या एलिमेंट पासून कंपेअर करायचं आहे. पहिला दुसरा एलिमेंट कंपेअर करा, नो एक्सचेंज, ऑलरेडी सॉर्टेड दिसत आहे. सेकंड थर्ड एलिमेंट कंपेअर करा, येस एक्सचेंज होणार आहे कारण 12 लेस आहे 55 पेक्षा, 12 आले पुढे 55 मागे गेले. सेकंड थर्ड एलिमेंट, थर्ड अँड फोर्थ एलिमेंट कंपेअर करा, 23 पुढे येतील 55 नेक्स्ट जातील. देन
फोर्थ फिफ्थ कंपेयर करा एलिमेंट 5580 नो एक्सचेंज एज इट इज लिहून घेतलेत. देन फिफ्थ अँड सिक्स्थ एलिमेंट कंपेयर करा नो सो एज इट इज लिहून घेतलेत आणि आपली सिरीज झाली 8, 10, 12, 23, 55, 80 and 90. आता इथे आपल्याला सॉर्टेड जरी दिसत असला डेटा तरी आपल्याला जेवढे पासेस कॅल्क्युलेट करायचे पाच तेवढेच कॅल्क्युलेट करून पुढे लिहायचे. तर मी चौथा पास लिहिला एज इट इज. थर्ड पासची लास्ट स्टेज लिहिलेली आहे आणि परत पहिल्यापासून मी कंपेअर करायला घेणार आहे. पहिला दुसरा एलिमेंट कंपेअर नो एक्सचेंज, सेकंड थर्ड नो एक्सचेंज, थर्ड फोर्थ नो एक्सचेंज, फोर्थ फिफ्थ नो एक्सचेंज, फिफ्थ सिक्स नो एक्सचेंज. सो हियर पास फोर कंप्लीट. ज्यावेळी आपण शेवटच्या पोझिशनला लास्ट पोझिशनला येतो त्यावेळी कंप्लीट होतो. नाव आपल्याला पास फाईव्ह काढायचे. लास्ट पास लिहिला मी आणि लास्ट पास फाईव्हला पास फोरची लास्ट स्टेज ऍज इट इज इथे लिहून घेतलेली आहे. सो नाव अगेन कंपेअर फर्स्ट विथ सेकंड एलिमेंट नो एक्सचेंज, सेकंड थर्ड नो एक्सचेंज, नो एक्सचेंज, फोर्थ फिफ्थ नो एक्सचेंज अँड फिफ्थ सिक्स नो एक्सचेंज. सो माय लास्ट स्टेज ऑफ पास फाईव्ह इज 10, 12, 23, 55, 80 and 90. अँड नाव जी शेवटच्या पासची लास्ट स्टेज आलेली असेल तो तुमचा सॉर्टेड डेटा आहे. तो ॲज इट इज मी इथे लिहून घेतला आहे 10, 12, 23, 55, 80, 90. तर या पिवळ्या कलरमध्ये जे दाखवलं आहे ते मी दोन एलिमेंट कम्पेअर करत गेलो पुढे. तर अशा पद्धतीने जेवढे पासेस पासची व्हॅल्यू आलेली असेल, पास कसा असतो जेवढे नंबर ऑफ एलिमेंट्स एन असेल त्याच्यापेक्षा एकने पास कमी असतो तर तेवढे पासेस आपल्याला कॅल्क्युलेट करावे लागतात आणि शेवटच्या पासच्या लास्ट स्टेजचा आन्सर म्हणजे आपला सॉर्टेड डेटा असतो. तर अशा पद्धतीने जर मागचे प्रश्नपत्रिका क्वेश्चन पेपर पाहिल्या त्यामध्ये तुम्ही असे एक्झाम्पल तुम्हाला जर मिळाले तर तुम्ही या पद्धतीने सॉल्व करू शकता. जर तुम्हाला फक्त एक्झाम्पल दिले क्वेश्चन मध्ये सॉल्व करण्यासाठी बाय युझिंग बबल सॉर्ट देन अशा पद्धतीने तुम्ही सॉल्व करायचं आहे. आणि जर तुम्हाला अल्गोरिदम एक्सप्लेन करायला सांगितलंय बबल सॉर्ट एक्झाम्पल थ्रू तर या स्लाइड थ्रू मी दाखवलेला अल्गोरिदम तशा पद्धतीने तुम्हाला सॉल्व करायचा आहे. तर नेक्स्ट कन्सेप्ट पाहूया आपण बबल सॉर्टची. सी फंक्शन ऑफ बबल सॉर्ट. सी फंक्शन आणि सी प्रोग्राम मध्ये डिफरन्स काय आहे तर सी प्रोग्राम मध्ये तुम्हाला होल प्रोग्राम हेडर फाईल पासून गेट सी एच एंड पर्यंत प्रोग्राम लिहावा लागतो, त्याचं आउटपुट लिहावं लागतं. बट जर क्वेश्चन मध्ये विचारला असेल राईट डाऊन सी फंक्शन फॉर बबल सॉर्ट देन फक्त त्याचं लॉजिक लिहायचंय. लॉजिक म्हणजे काय, जिथे आपण बबल सॉर्ट अप्लाय करणार आहे प्रोग्राम मध्ये ते फंक्शन लिहायचं. इथे बघा मी फंक्शनला नेम दिलंय बबल सॉर्ट आणि त्याला इनपुट कशाचं असणार आहे तर माझ्या ॲरेचं त्याची साईज आहे 20. तुम्ही इथे साईज किती मेन्शन करू शकता आणि इंट एन असा एक व्हेरिएबल मी पास केलेला आहे. देन इनसाइड दिस बबल सॉर्ट फंक्शन आय डिक्लेअर फोर व्हेरिएबल्स आय के टेम अँड एम. देन फर्स्ट फॉर लूप इज यूज फॉर पासेस. जसे की आपण पास कॅल्क्युलेट केले नंबर ऑफ पासेस, बघा इथे आय ची व्हॅल्यू मी एन मायनस वन म्हणजे आय काय रिप्रेझेंट करतोय व्हेरिएबल नंबर ऑफ पासेस. त्यानंतर त्याच्या इनसाइड दुसरा फॉर लूप घेतलाय के नावाचा आणि त्याच्यामध्ये आपण ऍडजसंट टू एलिमेंट कम्पेअर करतोय. इथे बघा के ची व्हॅल्यू झिरो आहे म्हणजे माझा ए ऑफ झिरो इज ग्रेटर दॅन ए ऑफ झिरो प्लस वन. म्हणजे काय, ए ऑफ झिरो आणि ए ऑफ वन, झिरो लोकेशन आणि फर्स्ट लोकेशन. झिरो लोकेशन म्हणजेच पहिला एलिमेंट ग्रेटर असेल दुसऱ्या एलिमेंट पेक्षा, तर इथे मी एक्सचेंज केलेला आहे. टेम्प व्हेरिएबल मध्ये ए ऑफ के म्हणजेच ए ऑफ झिरो लोकेशनचा झिरो लोकेशनचा व्हेरिएबल स्टोअर केला टेम्प मध्ये, फर्स्ट लोकेशनचा व्हेरिएबल स्टोअर केला ए ऑफ के मध्ये म्हणजेच ए ऑफ झिरो मध्ये आणि टेम्प मध्ये जो ए ऑफ झिरोचा लोकेशनचा डेटा होता तो मी ए ऑफ वन लोकेशनला इथे स्टोअर केलेला आहे. तर हे कुठपर्यंत होणार आहे, ऍट द लास्ट लोकेशन पर्यंत. आणि परत मग आय ची व्हॅल्यू इन्क्रिमेंट होईल आणि ती इन्क्रिमेंट झालेली व्हॅल्यू ही कंडिशन सॅटिस्फाईड होत असेल देन अगेन आतला फॉर लूप हा केचा फॉर लूप एक्झिक्यूट होईल. ओके, तर अशा पद्धतीने हे सी फंक्शन वर्क होणार आहे. आपण हे प्रोग्राम मध्ये डिटेल मध्ये बघणारच आहोत.
Then next, efficiency of bubble sort. There are n minus 1 comparison in first pass. म्हणजे जेवढे नंबर ऑफ एलिमेंट असतील त्याच्यापेक्षा एक ने कमी कंपॅरिझन असेल, म्हणजे माझ्याकडे पाच नंबर असतील तर मी पहिले दोन एलिमेंट, दुसरा तिसरा एलिमेंट, तिसरा चौथा आणि चौथा पाचवा अशी कंपॅरिझन केल्यानंतर पाच एलिमेंटसाठी चार वेळा कंपेअर करत जातो मी. म्हणजेच काय, एन मायनस वन कंपॅरिझन मला फर्स्ट पासमध्ये करावी लागते, सेकंड पासला मला एन मायनस टू कंपॅरिझन करावी लागते आणि अशाच पद्धतीने नंबर ऑफ पासेस असतील तर प्रत्येक पासला मला किती वेळा कंपॅरिझन करावं लागते, एन मायनस वन, म्हणजेच जेवढे नंबर ऑफ एलिमेंट असतील त्याच्यापेक्षा एक ने कमी कमी करत जावे लागतात पासेसची व्हॅल्यू. सो टोटल नंबर ऑफ कंपॅरिझन रिक्वायर एन मायनस वन प्लस एन मायनस टू, म्हणजेच यांची जर ऍडिशन केली मी या सगळ्यांची, लास्टचा वन मी लिहिलेला आहे शेवटचा एलिमेंट, तर मला एन ब्रॅकेट एन मायनस वन डिवाइड बाय टू असे नंबर ऑफ कंपॅरिझन लागतात. N into N, that is N square. So, my time complexity is big O of N square. ही आपली बबल सॉर्टची टाइम कॉम्प्लेक्सिटी आहे. हा कॅपिटल O आहे, त्याला बिगो असं म्हटलं जातं. So, advantages of bubble sort. It is simple sorting method. तर तुम्ही पाहिले की adjacent element आपण compare करत जातोय. So, it is very easy to sort. No additional data structure is required. We can apply bubble sort by using array. So, याच्यासाठी असा काही स्पेसिफिक डेटा स्ट्रक्चर, स्पेशल डेटा स्ट्रक्चरची गरज नाही आहे बबल सॉर्ट अल्गोरिदम अप्लाय करण्यात. वॉट आर द डिसएडव्हान्टेजेस? इट इज व्हेरी इनइफिशियंट मेथड बिकॉज टाइम कॉम्प्लेक्सिटी इज बिगो ऑफ एन स्क्वेअर. तर याला खूप लागतोय आपण नंबर ऑफ पासेस आणि परत कंपेअर करत जातोय ऍडजसंट एलिमेंट. सो याच्यासाठी आपल्याला टाइम जास्त लागतोय. त्याचं कारण मी इथे खाली सेकंड डिसएडव्हान्टेज मध्ये, इवन इफ द एलिमेंट्स आर इन सॉर्टेड ऑर्डर ऑल एन मायनस वन पासेस विल बी डन. म्हणजे माझ्याकडे सॉर्टेड डेटा असेल आणि मी त्याच्यावर बबल सॉर्ट अल्गोरिदम अप्लाय केलंय तर बबल सॉर्ट नेहमीप्रमाणे जसे की एन मायनस वन पासेस लागणार आहेत तेवढे नंबर ऑफ पासेस तो अगेन कम जाईल जरी तुमच्याकडे सॉर्टेड डेटा असेल तरी सुद्धा. सो तेवढाच टाइम लागणार आहे, त्यामुळे टाइम कॉम्प्लेक्सिटी त्याचे कसे असणार आहे, बिगो ऑफ एन. हे आहेत बबल सॉर्टचे डिसएडव्हान्टेजेस. तर अशाच व्हिडिओंसाठी माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांपर्यंत ते शेअर करा, जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगचे टॉपिक व्यवस्थित समजतील आणि तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळतील. थँक्यू ऑल ऑफ यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.